महापालिकेत प्रधानमंत्री घरकुल योजनेचा कक्ष सुरू करण्यात आला आहे। शाळा नंबर 1 च्या इमारती प्रभाग 1 आणि 2 या प्रभागातील नागरिकांची या ठिकाणी नोंदणी करण्यात येणार असून ज्यांना घर नाहीये अशांची नोंदणी या ठिकाणी केली जाणार आहे। हा कक्ष आजपासून कार्यान्वित झाला असून महापालिकेच्या शाळा क्रमांक 1 च्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या नगररक्षण विभागात हा कक्ष सुरू करण्यात आला आहे। प्रधानमंत्री घरकुल योजनेची नोंदणी या ठिकाणी सुरू करण्यात आली असून नागरिकांनी नोंदणीसाठी पहिल्याच दिवशी महापालिकेत तोबा गर्दी केली आहे। नोंदणीसाठी मनुष्यबळ वाढवण्याची मागणी आता पुढे येत असून नागरिकांची वाढती गर्दी पाहून या ठिकाणी मनुष्यबळाबरोबरच व्यवस्थाही वाढवण्याची मागणी भाजपाचे युवा नेते दरिबा बंडगर यांनी केली आहे। घरकुल योजनेसाठी तिथे आपल्या महापालिकेमध्ये फॉर्म घेण्याची सोय केलेली आहे, तरी गर्दी पाहता एकंदरीत तिथे स्टाफची कमतरता असल्यामुळे ते स्टाफ वाढवावा व लोकांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळच्या सत्रात तुम्ही फॉर्म देण्याची सोय करावी आणि दुपारच्या सत्रात ज्यांनी फॉर्म दिले त्यांचा भरून घेण्याची सोय करावी, अन्यथा गोंधळ होण्याची शक्यता फार आहे। कारण गर्दी सांगली तुकड्यामध्ये घरकुलची हे पाहता गर्दी फार होणार आहे। आज फक्त सुरुवात झालेली आहे तरी एवढी गर्दी आहे, उद्यापासून ह्याची व्याप्ती वाढणार आहे। तरी सांगली मिरज तुकड्यामधील सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी घरकुलची सोय केलेली आहे तिथं आपला स्टाफ वाढवून त्याची सोय करावी, एवढी माझ्याकडून विनंती।